रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात चौदार तळे नावाचे एक तळे आहे. स्वातंत्र्यापूर्वी या तळ्यावर इतर ठिकाणांप्रमाणे दलितांना पाणी भरण्याची बंदी होती. सर्व लोकांना पाणी मिळावे असा कायदा करूनही जातीभेदामुळे दलितांना चौदार तळ्याच्या पाण्याला हात लावण्याची देखील मनाई होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या जुलमी रूढीचा धिक्कार केला. चौदार तळे सर्वांना खुले व्हावे म्हणून त्यांनी महाड येथे सत्याग्रह केला. हजारो लोकांच्या उपस्थितीत 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर आंबेडकरांनी स्वतः तळ्याचे पाणी पिऊन एक अन्यायी परंपरा संपवली. दलितांबरोबर सवर्ण समाज सुधारक देखील या लढ्यात सहभागी झाले होते. अस्पृश्यता पाळणे, माणसांनी एकमेकांना हीन लेखणे अशा विषमतेच्या परंपरांना डॉक्टर आंबेडकरांनी संघटित विरोध केला. स्त्रियांना, दलितांना समतेने समानतेने जगण्याचा हक्क मिळावा म्हणून त्यांनी आयुष्यभर अपार संघर्ष केला. चौदार तळे ही जागा अशाच एका प्रसंगाची साक्षीदार आहे. चौदार तळ्याचा सत्याग्रह ही घटना भारताच्या इतिहासातील एक प्रेरणादायी घटना मानली जाते. महापुरुषांची चरित्रे स्फूर्तीदायक असतात. त्यांच्या उदात्त जीवनमूल्यांचे त्या चरित्रातून आकलन होते. त्या विभूतींवरील कविता वाचून व ऐकून मनाला उभारी मिळते. डोंबिवली येथे राहणाऱ्या मराठी कवयित्री प्राध्यापिका अनुराधा साळवेकर यांनी याच प्रसंगावर लिहिलेली इयत्ता 4वीच्या भाषा विषयातील 13वी कविता चौदार तळ्याचे पाणी आमचे विद्यार्थी सादर करत आहेत. चौदार तळ्याचे पाणी नव शक्ती मानवा आणी, चौदार तळ्याचे पाणी नव शक्ती मानवा आणी. या शक्ती मागे मूर्ती भीमकाय स्फूर्ती, जर मुख्यास दिदली वाणी चौदार तळ्याचे पाणी. चौदार तळ्याचे पाणी नव शक्ती मानवानी, चौदार तळ्याचे पाणी नव शक्ती मानवानी. तेजा बजलाचे झाले दीनांना प्रेरित केले, अन्यायासाठी लढून नवशक्ती मानवानी. चौदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवानी, चौदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवानी. नाकारून परंपरेला स्वीकारून मानवतेला, करुणेची अर्थ विराणी चौदार तळ्याचे पाणी. चौदार तळ्याचे पाणी नव शक्ती मानवानी, चौदार तळ्याचे पाणी नव शक्ती मानवानी. आत्मभान जागे केले मानवास मी पण दिदले, धम्म चक्र परतोनी नव शक्ती मानवा आणि, चौदार तळ्याचे पाणी नव शक्ती